जय श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ वाचन दशक चौथा समास पहिला दशक चौथा नवविदा भक्ती दशक चार समास एक श्रवण भक्ती श्रीराम जय जय श्री, श्री गणनाथा तू विद्या वैभवे समर्था अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे श्री समर्थ म्हणतात की श्री गणना गणनाथाचा जय जयकार असो हे गणनाथा तू विद्या वैभवाने संपन्न असून ती दुसऱ्यास देण्याचे सामर्थ्यही ही पाशी आहे अध्यात्मविद्येचे रहस्य असा जो परमार्थ तो माझ्याकडून आपणच वधवून घ्यावा शारदा मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे जननी जी शारदा तिला मी वंदन करतो तिच्या कृपेने सर्व कार्य सिद्धीला जातात तिच्या कृपेनेच स्फूर्ती रूपाने माझे मन चिंतनात प्रवर्तले जाते प्रवर्तले आहे आता आठव सतगुरु जो पराचाही परू जयाचे ज्ञान विसारू काढू लागे स्फूर्ती रूपाने माझे मन चिंतनात प्रवर्तले आहे नंतर श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ असा श्री सद्गुरूंचे स्मरण करू कारण गुरुकृपेमुळेच ज्ञानविचार कळू लागतो श्रोतेन उशीवे पुसिले बरवे भगवत भजन कैसे करावे मनोनी बोलिले स्वभाव स्वभावे ग्रंथांतरी श्रोत्यांनी चांगला प्रश्न केला आहे की भगवत भजन कसे करावे म्हणून स्वाभाविकच निरनिराळ्या ग्रंथातील भगवत भजनासंबंधीची वचने येथे सांगतो सावध होऊन श्रोतेजन ऐका नवविदा भजन सतशास्त्री बोलिले पावन होई जे येणे तरी श्रोत्यांनी सावध होऊन नवविधा भक्ती संबंधी सतशास्त्रात जे वर्णन केले आहे ऐकावे व त्या योगे पावन व्हावे श्लोक श्रवण कीर्तन विष्णू स्मरण अर्चन वंदन दास्य सख्यात्मा सख्यात्मानिवेदन श्लोकाचा अर्थ श्रवण कीर्तन श्री विष्णू विश्नु, विष्णूंचे नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेचन असे भक्तीचे नव प्रकार आहेत नवविधा भजन बोलिले तेची पुढे प्रांजळ केले श्रोती अवधान दे दिले पाहिजे आता याप्रमाणे शास्त्रात जे नऊ प्रकारचे भजन सांगितले आहे त्याचेच सविस्तर वर्णन पुढे केले आहे तरी श्रोत्यांनी आता नीट लक्ष द्यावे प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण आता अध्यात्मिक अध्यात्मनिरूपण ऐकत जावे नऊ प्रकारांपैकी पहिले भजन कसे असते ते ऐकावे भगवंतांच्या कथा ऐकाव्यात पुराण श्रवण करावे आणि नाना प्रकारे अध्यात्म निरूपण केले जाते तेही ऐकावे कर्म मार्ग उपासनामार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग ऐकत जावे कर्ममार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग इत्यादी सर्वांचे श्रवण करीत जावे नाना व्रतांचे महिमे नाना तीर्थांचे महिमे नाना दानांचे महिमे ऐकत जावे नाना व्रतांचे महत्व नाना तीर्थांचे महत्व व नाना दानांचे महत्व ऐकत जावे नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावे नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना प्रकारचे तप व नाना या संबंधीचे वर्णन ऐकत जावे दुग्धधारी निरा निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे दुग्धाहारी निराहारी फळाहारी पानाहारी तृणाहारी असे नाना प्रकारचे आहार घेणारे लोक कसे असतात ते ऐकावे उष्णवास जडवास शीत वास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे कुणी उन्हात राहणारे कुणी पाण्यात राहणारे कुणी थंडीत राहणारे कुणी अरण्यात राहणारे तर कुणी जमिनीत खड्डा करून त्यात राहणारे तर कुणी आकाशात कसे रा असतात हे ऐकावे जपी तपी तामस योगी नाना निग्रह हट योगी शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे जप करणारे तप करणारे अत्यंत तापट असणारे योगी नाना प्रकारे निग्रह करणारे हट योगी शक्ती उपासक व कापालिक कसे असतात हे सर्वही ऐकावे नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्षस्थाने पिंड ज्ञाने तत्त्वज्ञाने कैसे ते ऐकावे योगशास्त्रात वर्णिलेल्या नाना मुद्रा नाना आसने नाना प्रकारची रूपे ज्यावर येते असे लक्षस्थाने तत्वज्ञाने कशी आहेत तेही ऐकावे नाना पिंडांची रचना नाना भूगोल रचना नाना सृष्टींची रचना कशी ते पहावी ऐकावी नाना प्राण्यांच्या शरीराची रचना पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रदेशांची रचना नाना सृष्टींची रचना कशी आहे तेही ऐकावे चंद्र सूर्य तारा मंडळे ग्रह मंडळे मेघ मंडळे एकवीस स्वर्गे सप्त पाताळे कैसी ते ऐकावी सूर्य तारांचे समूह विविध ग्रहांचे समुदाय मेघांचे समुदाय एकवीस स्वर्ग आणि सप्त पाताळ यांचे विवरणही ऐकावे ब्रह्म विष्णू महेश स्थाने इंद्र देव ऋषी स्थाने वायू वरुण कुबेर स्थाने कैशी ते ऐकावी ब्रह्मा विष्णू महेश यांची कुबेर यांची स्थाने तसेच इंद्रदेव इंद्रदेव ऋषी यांची स्थाने वायु वरुण कुबेर यांची स्थाने कशी आहेत तेही ऐकावे नवखंडे चौदा भवने अष्ट द्विपाळांची स्थाने नानावने उपवने गहने कैशी ते ऐकावी नऊ खंडे चौदा भवने चौदा भुवने अष्टद्विकपालांची स्थाने तसेच नानावने उपवने गहन अरण्ये यांची माहितीही ऐकावी गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा शिवगण देवगण गंधर्वगण विद्या विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर इत्यादींची ही माहिती तसेच अष्टनायिका आणि संगीतशास्त्र यांची माहिती ही ऐकावी राग ज्ञान ताळज्ञान नृत्यज्ञान वाद्यज्ञान अमृतवेद प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे राग राग ज्ञान तालज्ञान नृत्य ज्ञान वाद्य ज्ञान मुहूर्त ज्ञान प्रसंग ज्ञान कसे असते तेही ऐकावे चौदा विद्या चौसष्ट कळा समुद्रिक लक्षणे सकळ कळा बत्तीस लक्षणे नाना कळा तैसा त्या ऐकाव्या कैसा त्या ऐकाव्या चौदा विद्या चौसष्ट कला हातावरील रेषांच्या लक्षणे इतर कला व माणसांच्या अंगी असणारी बत्तीस लक्षणे वगैरे नाना कलांची माहिती ऐकावी मंत्र मोहरे तोटके सिद्धी नानावल्ली नाना औषधी नाना धातु रसायन बुद्धी नाडी ज्ञाने ऐकावी मंत्र विविध तोडगे सर्व सिद्धी नाना औषधी मनी नानावल्ली विविध धातू विविध रसायने तयार करण्याच्या क्रिया नाडी परीक्षा इत्यादी गोष्टीही ऐकाव्यात कोण्या दोषे कोण रोग कोणा रोगास कोण प्रयोग कोण्या प्रयोगास कोण रोग कोण योग साधे तो ऐकावा कुठल्या मुळे कुठला रोग होतो कुठल्या रोगावर कुठल्या औषधाचा प्रयोग होतो कुठल्या प्रयोगात कुठल्या योगावर आरंभ केला असता तो सिद्धीस जातो हे सर्व ऐकून घ्यावे रव रवादी कुंभपाक नाना यातना येम लोक सुख दुःखादी स्वर्ग नर्क कैसा तो ऐकावा रौरव नरक कुंभपाक नरक इत्यादी या नाना यातना ज्यात भोगाव्या लागतात ते सर्व नरक तसेच यम लोक कसा आहे स्वर्गातील सुख व नरकातील दुःख कसे आहे असते तेही सर्व ऐकावे कैस नवविद्या भक्ती कैसा चतुर्विद्याभक्ती कैसे पाविजे उत्तम गती ऐसे हे ऐकावे नवविधा भक्ती कोणत्या आहेत चार प्रकारच्या मुक्ती कोणत्या आहेत उत्तम गती प्राप्त होण्यासाठी काय करावे हे सर्व ऐकून घ्यावे पिंड ब्रह्मांडाची रचना नाना तत्व विवंचना सारासार विचारणा कैसी ते ऐकावी पिंड ब्रह्मांडाची रचना नाना तत्व वि विवंचना तसेच सारासार विचार म्हणजे काय हेही ऐकावे सायोज्यता मुक्ती कैसी होते कैसे पावी जे मोक्षाते या कारणे नाना मते शोधित जावी सायोजता मुक्ती कशी मिळते मोक्षांची प्राप्ती कशी होते हे जाणून घेण्यासाठी नाना मतांचा शोध घ्यावा वेदशास्त्रे आणि पुराणे महावाक्यांची विव विवरणे चतु, चतु य निर्शने कैशी ते ऐकावी वेदशास्त्रे पुराणे महावाक्यातील विवरणे तसेच चार देहांचे निरसन कसे करावे हे सर्व ऐकावे ऐसे हे अवघेची ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे असार ते जाणून त्यागावे या नाव श्रवणभक्ती अशा रीतीने हे सर्व ऐकावे व विचार करून त्यातील सार शोधून आडावे व ते ग्रहण करावे असार असेल ते जाणून घेऊन त्याचा त्याग करावा त्यालाच श्रवण भक्ती असे म्हणतात सगुणाची चरित्रे ऐकावी का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी भगवंतांच्या सगुण चरित्राचे वर्णन ऐकावे तसेच त्यांचे निर्गुण स्वरूपही तत्वमीमांसेने जाणून घ्यावे ही श्रवण भक्तीची लक्षणे होत सगुण देवांची चरित्रे निर्गुणांची यंत्रे हे दोन्ही परम पवित्रे ऐकत जावी भगवंतांची सगुण चरित्रे व निर्गुणाची तत्वे यंत्रे ही दोन्ही परम पवित्र असल्याने ती ऐकावीत जयंत्या उपोषणे नाना साधने मंत्र यंत्र जप ध्याने स्तुती स्तवने भजने नाना विद्या ऐकावी सगुण भक्तीसाठी जयंत्या उपोषणे नाना साधने नाना मंत्र यंत्र जप व ध्याने तसेच भगवंतांची कीर्ती त्यांची स्तुती स्तोत्रे भजने यांचे विविध प्रकार हे सर्व काही ऐकावे ऐसे श्रवण सगुणाचे अध्यात्म निरूपण निर्गुणांचे विभक्ती सांडून भक्तीचे मूड शोधावे या प्रकारे याप्रमाणे सगुणांचे श्रवण करावे आणि निर्गुणांचे आत्मनिरूपणाच्या योग्य ज्ञान करून घ्यावे थोडक्यात म्हणजे वेगळेपणाचा त्याग करून ऐक्यतेचेच भक्तीचे मूळ शोधावे भगवंतांशी एकरूपता कशी होईल हे जाणून घ्यावे श्रवण भक्तीचे निरूपण निरोपिले असे जाणं पुढे कीर्तन भजनांचे लक्षण बोलिले असे आतापर्यंत श्रवण भक्तीचे निरूपण केले आता पुढे कीर्तन भजनांचे लक्षण सांगितले जाईल श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्तीनाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ